नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश पाराटे. मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण कंबाईन पूर्वपरीक्षेचे जे डे टूचे जे पॉलिटीचे टार्गेट्स आहेत ते डिकोडिंगसाठी सध्या सेशन आपण सध्या रेकॉर्ड करत आहोत. तर लक्षात घ्या, आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत हक्क. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मी टार्गेट एरिया नावाचा एक टॉपिक लिहिला आहे. म्हणजे काय टार्गेट एरिया, म्हणजे काय तर तुम्हाला एक्झाम रिलेटेड कुठले टॉपिक पहिल्यांदा कव्हर करायचे आणि व्हॅल्युएशन मध्ये नेमकं काय करायचंय. तर हे टॉपिक सोडून तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशन करायचे आहे जे की ह्या पीओएक्यूची भोवती तू फिरत असेल. आणि लक्षात, अशा प्रकारे तुमचं पीओएक्यूच्या अँगलने पण स्टडी होऊन जाईल आणि जे आपण आजूबाजूचे एरियाज आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू, जेणेकरून प्रश्न कितीतरी फिरून आला तरी तुम्ही ते इझिली टॅकल करू शकता. आता बघा, मूलभूत हक्कामध्ये काय तुम्हाला नेमकं काय विचारलं जातं, तर एमपीसीचा फोकस आहे तो आर्टिकल 19 आणि सगळ्यात जास्त फोकस आहे तो आर्टिकल 32. तर 32 आतापर्यंत लक्षात घ्या बरेचसे क्वेश्चन विचारून झाले ते एमपीसीचे ग्रुप सीचे एक्झामसाठी. तर थर्ड आर्टिकल 19 आपल्याला आपण येतं माहितीच, आर्टिकल 19 मध्ये वेगवेगळे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बरोबर. त्यात वेगवेगळे सब राईट्स आहेत, तुम्ही ते एबीसीडी निवांत वाचू शकता कोर बुक मधून. आलं लक्षात, तर आर्टिकल 19 चे सब आर्टिकल जे आहेत ते तुम्ही निवांत वाचायचे आहेत, बरोबर. तर 32 याच्यामध्ये एक काम महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे की 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेचा आत्मा म्हटलं होतं. कारण ज्यावेळेस तुमचे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होतात त्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाता. म्हणजे तुम्हाला जर हायकोर्टने रिजेक्ट केलं तर सुप्रीम कोर्टला ते ऍक्सेप्ट करावेच लागतं. आलं लक्षात, त्यामुळं ह्याच्यामध्ये ज्युडिशियरी अर्थात सुप्रीम कोर्ट काय करते, वेगवेगळे प्राधिलेख अर्थात रिट्स काढते, बरोबर. रिटचे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. आलं लक्षात, कुठले कुठले त्याच्यामध्ये रिट्स आहेत, तर को वॉरंटो, सर्शोरेरी, प्रोहिबिट जे काय असेल ते त्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत, बरोबर. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारची हिट्स तुम्हाला, त्यांचा डिफरन्स काय, कुठले प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल लागू आहेत, कुठले सरकारी इंडिव्हिज्युअल लागू आहेत, हे त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला प्राधिलेख जे आहेत आर्टिकल 32 रीड्स हे डिटेलमध्ये करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामधला डिफरन्स ते पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. आलं लक्षात, हे तुम्हाला सांगितलं मी टार्गेट एरियाज किंवा कोर एरिया त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले गेलेले आहेत आणि तुम्हाला ते करायचं ते. आता हे सोडून तुम्हाला वाक्य काय करायचंय, तर हे तुम्हाला लक्षात घ्या फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14 ते आर्टिकल 31 हे देखील तुम्हाला पाठ करायचे. आलं लक्षात, तर याच्यामध्ये जे सब प्रोव्हिजन आहेत, म्हणजे आर्टिकल 14 मध्ये कुठले अमेंडमेंट झालेत का, नंतर कुठल्या काही घटनादुरुस्ती करून कुठले आर्टिकल टाकलेत का, 15 मधले कुठले आर्टिकल टाकलेत का, 16 मध्ये कुठले टाकलेत का, कुठला आर्टिकल कुठून घेतले, 14 मधले दोन सब पार्ट आहेत ते कुठून घेतलेत, अमेरिकेकडनं घेतलेत का ब्रिटनकडनं घेतलेत, राईट. 15 मध्ये आपण घटनादुरुस्ती करून कुठले आर्टिकल टाकलेत, 16 मध्ये कुठले आर्टिकल टाकलेत, यापैकी ईडब्ल्यूएस ला कुठलं लागू होतं. आलं लक्षात, म्हणजे आरक्षणा संबंधात कुठले सब आर्टिकल आहेत हे देखील कंबाईन मध्ये डिटेल मध्ये विचारले जाऊ शकतात. कारण कंबाईन मोस्ट ऑफ द फॅक्च्युअल एक्झाम आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये असे सब आर्टिकल विचारले जातात, त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. त्याच्यानंतर 19 मध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी सांगितलं सब आर्टिकल, 17-18 इज येते जास्त तुम्हाला म्हणजे आरामात लक्षात राहील. त्याच्यानंतर 20 पण इज आहे, 21 जो काय 20, 21, 22 हे लक्षात ठेवायला पण इज आहेत. 23 आणि 24 मध्ये बरेच जण कन्फ्युज होतात, बरोबर का. एक आहे तो आपलं नॉर्मल लोकांचं शोषण, नॉर्मल म्हणजे जे लहान मुलं नाहीत ते, आणि एक आहे ते लहान मुलांचं शोषण. अशा प्रकारे त्या ठिकाणी डिफरेन्शिएशन येतं. आर्टिकल 25 पासून आपले धर्माचे जे आहेत म्हणजे राईट टू रिलीजन वगैरे आपले सगळे चालू होतात, राईट. आर्टिकल 13 मध्ये पुन्हा सब पार्ट आहेत एबीसी, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स माहित पाहिजे, बरोबर. आणि 32 तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 32 आयोगाचं फेवरेट आहे, ठीक आहे. तुम्हाला व्हॅलिडेशन करायचं आहे, तुम्ही ते करून घ्या निवांतपणे. नंतर पुढे जायचं म्हणजे मार्गदर्शक तत्वे. आता मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी आपल्याला माहिती आहे. तर डीपीएसपी मध्ये लक्षात घ्या एमपीसीने मोस्ट ऑफ द फोकस कुठल्याच्यावर केलाय, तर 51 वर केलाय, राईट. हे राजेसी मध्ये पण आपण पाहिले. त्याच्यानंतर 39 मध्ये 39 आर्टिकल नंबर विचारलाय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला डीपीएसपी शक्यतो स्टार्टिंग कुठे करायची, 38 पासून करायची. 38 पासून 51 पर्यंत तुम्ही सगळे डीपीएसपी त्याच्या सब पार्ट सहित पाठ करून ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये सब पार्ट ए असेल, सब पार्ट बी असेल, त्यासाठी तुम्ही ते पाठ करून ठेवा. कारण जर तुम्हाला जोडायलामध्ये विचारलं तर तुम्ही त्या ठिकाणी चुकू शकता. आलं लक्षात, पुढे मागे होऊ शकतो, बरोबर. त्या अँगलनी तुम्हाला ते स्टडी करायचे आहेत आणि कुठल्या घटनादुरुस्तीने कुठले डीपीएसपी टाकले ते पण महत्वाचं आहे. हे तुम्हाला आता मी व्हॅलिडेशन सांगतो, म्हणजे तू कुठल्या घटनादुरुस्तीने कुठले आपण डीपीएसपी त्याच्यामध्ये ऍड केले तुम्हाला ते करायचे. म्हणजे 42 अमेंडमेंट आपल्याकडं, 44 अमेंडमेंट आपल्याकडं. आलं लक्षात, त्यानुसार आपण कुठले कुठले डीपीएसपी टाकले तुम्हाला ते करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे मूलभूत कर्तव्य, म्हणजे काय फंडामेंटल ड्युटीज. लक्षात घ्या फंडामेंटल ड्युटी साठी कमिटी कुठली होती, तर स्वर्ण सिंग कमिटी. नंतर आपण 42 अमेंडमेंट करून काय केलं, तर आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य टाकले.
नंतर पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये 86 अमेंडमेंटने अजून एक फंडामेंटल ड्युटी टाकली. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 51A मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. त्याचा सब तुम्हाला सिक्वेन्स माहित पाहिजे, कुठल्या सब आर्टिकल मधले कुठलं तुम्हाला फंडामेंटल ड्युटी दिलेल्या आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे, राईट. त्याच्यामध्ये सब आर्टिकल बघा, ABCDE वगैरे, बरोबर. त्याच्यामध्ये पर्यावरणा संदर्भात कुठलं आहे लक्षात. त्याच्यानंतर बाकी सांगायचं झालं तर जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, बरोबर का, कॉन्स्टिट्युशन असेल, बाकी काय असतील, फ्रीडम फायटरचे वेगवेगळे प्रिन्सिपल असतील, त्या संबंधात सब आर्टिकल कुठले आहेत. तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला सगळे डिटेलमध्ये करायचे, बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज व्हायला नको, राईट. त्यासाठी तुम्ही तुमची ट्रिक वगैरे बनवू शकता आरामामध्ये, पण ते तुम्हाला पाठ पाहिजे. हे झालं मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत. अजून एक सांगतो ते म्हणजे कुठले फंडामेंटल ड्युटीज जे की स्वर्णसिंग कमिटीने रिकमेंड केले होते आपण ते घेतले नाही, याच्यात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तुम्ही व्हॅलिडेशन मध्ये करून ठेवा. नंतर घटना दुरुस्ती, तर घटना दुरुस्तीमध्ये लक्षात घ्या याची तुम्हाला ओव्हरऑल क्रॉनॉलॉजी माहित पाहिजे. म्हणजे काय, त्याचा ओव्हरऑल क्रम कसा आहे, म्हणजे आपल्याला माहिती की घटना दुरुस्ती सहजासहजी होते का. तर त्यासाठी लक्षात घ्या, ज्या सरकारला सोसायटीमध्ये काही चेंज करायचं असेल त्यासेक होते, किंवा दुसरं इनडायरेक्ट कारण असं सांगितलं जातं, ज्या सरकारला न्यायालयाचा एखादा निर्णय बदलायचा असेल तर त्या ठिकाणी सरकार काय घटनं घटना दुरुस्ती करून न्यायालयावर ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतो. ओव्हरटेक म्हणण्यापेक्षा त्यांना ओव्हर पॉवर करण्याचा प्रयत्न करतो, टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर, ठीक आहे. तर आपण म्हणतो ना एकावर कुरघोडी करणे, तशा पद्धतीने घटना दुरुस्ती केली जाते, राईट. आता घटना दुरुस्ती ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे. आता आपण तीन प्रकार मानतो, एक नॉर्मल आहे सिम्पल मेजॉरिटीनी, दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटीनी, आणि तिसरी आहे स्पेशल मेजॉरिटी विथ दी परमिशन ऑफ हाफ ऑफ द स्टेट्स, बरोबर. असे तीन वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आतापर्यंत कुठल्या कुठल्या महत्वाच्या घटना दुरुस्ती झाल्यात ते देखील तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे स्टार्टिंग पासून पहिल्या घटना दुरुस्तीपासून ते आता लेटेस्ट कुठले अमेंडमेंट झालेले आहे ते तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये पाठ करायचे आहेत, बरोबर. तर घटना दुरुस्ती च्या बाबतीत मी तुम्हाला सांगत होतो, राईट. तर याच्यामध्ये नेमकी विचारली कुठली एक्झामने, म्हणजे एक्झामच्या अंगाने जर विचारायचं झालं तर 52वी लक्षात घ्या, 52वी घटना दुरुस्ती आणि 16वी घटना दुरुस्ती हे एक्झामला विचारलेत. याचा अर्थ असा आहे का बाकीचे विचारले जाणार नाही, येस बाकीचे पण विचारले जातील. 52 मध्ये आपल्याला माहिती आहे पक्षांतर बंदी कायदा आहे, राईट. 16 मध्ये कुठे आहे, 16 मध्ये नेमकं काय दिलंय, तर मूलभूत हक्कावर काही त्याच्यावर बंधनं घातलेत का, बरोबर, येस. त्याच्यानंतर आता 2023 मध्ये लक्षात घ्या जोड्याला विचारलं होतं त्यांनी, आणि याच्यामध्ये काय केलं, वेगवेगळ्या अमेंडमेंट विचारले होते, म्हणजे कुठल्या, तर 61 अमेंडमेंट आपण मग अशी पाहिलं राज्यसेवामध्ये की जर आपलं वय मतदानाचं कमी केलं 44 अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे, म्हणजे 42 अमेंडमेंटने जो आपल्या घटनेमध्ये चेंजेस केलते ते 44 अमेंडमेंटने बरेचसे काय केले, नील केले, बरोबर. नंतर 41 अमेंडमेंट, राईट, आणि 73 आपल्याला माहिती आहे 73 74 हे आपल्या पंचायत राज संबंधित आपल्या अमेंडमेंट आहेत. नंतर पुढचा जो टॉपिक येतो लक्षात येतो म्हणजे संविधानाची मूलभूत संरचना, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यामध्ये पण लक्षात घ्या तुम्हाला वर्स ऑफ कंटेक्स लक्षात घ्यायचं, तो म्हणजे घटना दुरुस्तीचा जो कंटेक्स आहे तो याला लागू होतो, राईट. आणि त्यानुसार मग सुप्रीम कोर्टाने काय केलं, केस नोंद भारती केस 1973 मध्ये सांगितलं पार्लमेंटला की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही काय करा लक्षात घ्या मित्रांनो, तर तुम्हाला हे अमेंडमेंट करताना जे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही, आलं लक्षात. असं 1973 जे केस नोंद भारती केस आहे त्याच्यावर आपल्याला माहिती की त्यांना नुकतेच 50 वर्ष कंप्लीट झाले होते त्या पर्टिक्युलर केसला, बरोबर का, तुम्ही चालू घडामोडमध्ये वाचलंच असेल. तर तुम्ही ती केस डिटेलमध्ये करायची, राईट, त्याची डेट पण पाठ करून ठेवा, बरोबर. आणि आपलं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले प्रिन्सिपल येतात, म्हणजे कुठला प्रिन्सिपल हे बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, तर हे कोण ठरवतो, सुप्रीम कोर्ट ठरवतो. आणि तुम्ही काय करा, लेटेस्ट एखादा कोर बुक असेल ना, समजा लक्ष्मीकांत आहे, तर आत्तापर्यंत लेटेस्ट जे कुठले कुठले प्रिन्सिपल आहेत जे की बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या. कारण कसं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात की खालीलपैकी प्रिन्सिपल जे आहे ते खरंच मूलभूत आपला संरचना आहे त्याचा पार्ट आहे की नाही, म्हणजे कसं, रूल ऑफ लॉ आहे का, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे का, फेडरलिझम आहे का, सेक्युलरिझम आहे का, म्हणजे आपल्याला वाटतं की सगळंच आहे, पण त्यातला MPSC तुम्हाला शब्दामध्ये फिरू शकतं, लक्षात घ्या. नंतर पुढचं ते म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य. आता संघराज्य वैशिष्ट्य याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाही, पण तुम्हाला एक कन्सेप्ट माहित पाहिजे की भारताचं संघराज्य कसं आहे, म्हणजे फेडरलिझमचं स्ट्रक्चर कसं आहे, राईट. ते नॉर्मल केसमध्ये फेडरल काम म्हणून काम करतं, पण इमर्जन्सीच्या काळामध्ये ते युनिटरी होऊन जातं. भारताच्या फेडरलिझममध्ये आणि बाकीच्या कंट्रीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला बेसिक ओव्हरऑल कन्सेप्ट माहीत पाहिजे, आलं लक्षात. तर लक्षात घ्या हे ओव्हरऑल कंपनीचं डिकोडिंग टार्गेट होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन सांगतो, संघराज्य वैशिष्ट्यमध्ये
जर तुम्हाला काही याच्यामध्ये फॅक्ट भेटल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं फेडरेशन संदर्भात काही कुठला वर्ड लिहिलेला आहे का, तर लक्षात घ्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असा काही वर्ड लिहिलेला नाही. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट, बरोबर का, असा शब्द मांडला त्यांनी. इंडिया फेडरेशन नाही, लक्षात घ्या, इंडिया इज युनियन ऑफ स्टेट असा शब्द लिहिलेला आहे. तर असा शब्द तुम्हाला वाचायचे आहेत व्हॅलिडेशन मध्ये, या ठिकाणी एमपीएससी तुम्हाला शब्द मध्ये फिरू शकते, बरोबर. त्या अँगलने तुम्ही वाचा. आणि बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की जी व्हॅलिडेशन आहेत, जे तुम्हाला जे सगळे प्रिन्सिपल आहेत ते लेटेस्ट पर्यंत करून ठेवायचे. तर अशा प्रकारे हे कंबाईनचं डिकोडिंग सेशन होतं, ठीक आहे. तर पुन्हा भेटूया आपण आपल्या कॉमन सेशनमध्ये, कॉमन टार्गेटच्या सेशनमध्ये. धन्यवाद.